नमस्कार, मी मंगल गणेश चौगुले चेंबूर लाल डोंगर मधून बोलत आहे। तर मी आज तुम्हाला पावभाजी रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवत आहे। पावभाजी साठी लागणारे साहित्य तुम्हाला हे दाखवत आहे, समोरच ठेवलेलं आहे। बटाटे हे, सिमला मिरची हे, टमाटे आहेत आणि हे कांदे आणि हे पाव किलो आपला हे फ्लावर आहे आणि हा आपल्याला फोडणीला याला लसूण घालायचं आहे। नंतरचं साहित्य त्याला लागणारच हे आहे, पावभाजीला लागणारं हे मसाले आहे आणि ही कोथिंबीर, एवढं सामान आहे। आता कशी आता बघायची कुठं, आता दुसरी वीडियो स्टार्ट झाली। आता ह्या भाज्या मी स्वच्छ धुवून कापून कुकरला शिट्या लावून चार ते पाच शिट्या घेणार आहे। आता ह्या भाज्या मी चिरून धुवून घेतलेल्या आहेत, आता याला मी शिट्या घेणार आहे 4 ते 5। आता मी 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे। 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता हे शिजून झालेलं आहे, छान शिजलेलं आहे। आता आपण याला बारीक करून घेणार आहोत। आता अशा प्रकारे हे भाज्या मी अशा बारीक करून घेणार आहे। ही भाजी आता आपली अशी बारीक करून झालेली आहे। आता ही भाजी आपण फोडणीला टाकणार आहोत। आता हे आपण बटर टाकणार, थोडस तेल पण टाकणार आहोत। त्याच्यानंतर आपण हा लसूण टाकणार आहोत। आता हे आपण याच्यामध्ये ही भाजी टाकून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत। चवीला लागले तर नंतर पण आपण टाकू शकतो, पहिले थोडं थोडं टाकायला पाहिजे। ही भाजी आता घट्ट झालेली आहे।
आता हे अपन कोथिंबीर टाकू सवी थोड़ी कोथिंबीर टाका आता मस्त पैकी ही भात छान है घट्ट पण है आता ही भाजी है आता मी गैस बंद करते करते एक प्लेट मध्य भाजी काढून घेत आहे। आता मी भाजी ही प्लेट मध्य काढून घेत आहे। ही भाजी आता आपली तयार झालेली आहे। तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता। थैंक यू, धन्यवाद।